वर्ध्यातील भारतीय जनता पक्षाच्या आढावा बैठकीत वादावादी झाल्याची चर्चा आहे। लोकसभा निरीक्षक प्रवीण दटके यांची पदाधिकाऱ्यांसोबत बंद दाराआड चर्चा झाली। बंद दारामागील चर्चेला आमदार दादाराव केचेंचा आक्षेप आहे। आमदार केचे यांनी आक्रमक भूमिका घेत प्रश्न उपस्थित केल्याची माहिती आहे, तर प्रवीण दटके यांनी मात्र असा प्रकार झाला नसल्याचं म्हटलेलं आहे। तर वर्ध्यातील लोकसभा पराभवासंदर्भात या बैठकीचं आयोजन केलं होतं। प्रवीण दटके बैठकीचा अहवाल वरिष्ठांना पाठवणार आहे। त्यांचं काय ऑब्जेक्शन आहे मला माहिती नाही। माझ्यासमोर तो दादाराव माझ्याशी एकदम शांतपणे बोलले, त्यांनी त्यांची कागद पण मला दिले, जे काही त्यांच्या सूचना होत्या त्या पण मी घेतल्या आणि मी प्रत्येक कार्यकर्त्याशी वैयक्तिक बोललो। त्यामुळे मी काही खासदार साहेबांना एक घेऊन बसलो किंवा मी अध्यक्षांना घेऊन बसलो, मी एकटा बसलो आणि 150 कार्यकर्त्यांशी वैयक्तिक बोललो। त्यांनी हेच सांगितलं का बा ही निवडणूक आपण कसा हरलो का हरलो, सर्वांची आपापली राहते आणि अलग अलग मत सुद्धा जाणून घेतले की जे साहेबांचं एकच मत होतं की बा मला बोलू द्या, पण त्यांना सांगितलं का बा एकेकाने तुम्ही बोला, पण ते म्हणे आम्हाला जनतेसमोर बोलू द्या। आम्हाला असं वाटलं की सर्वांनी अलग अलग बोलाव, निरीक्षकासमोर बोलाव, म्हणून थोडीशी जरा ते गुस्सात होते, दुसरं काही नाही। मग अखेरी ते भारतीय जनता पक्षाचे पाईक आहे, जुने कार्यकर्ते, ते आमच्यासोबत आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।